ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. युवकाची कळफास घेऊन आत्महत्या. आडी तालुका निपाणी येथे डोंगराच्या पायथ्याशी शिपूर तालुका हुकेरी येथील युवकाने कळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. दत्तात्रय हनुमंत खराडे वय वर्ष 30 असं युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय हा कोल्हापूर MIDC येथे नोकरीस असून गेल्या काही दिवसापासून तो पत्नी व मुलांचं कोल्हापूर येथे वास्तव्यास होता. गेल्या 3 दिवसापासून तो घरातून बेपत्ता झाला होता. याबाबतची फिर्याद कुटुंबियांकडून कोल्हापूर पोलिसात देण्यात आली होती. आडी येथील डोंगराच्या पायथ्याशी वन खात्याची जमीन असून या ठिकाणी उभारलेल्या लोखंडी अँगलला युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी CPI BS तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्यासह सहकाऱ्यांनी भेट देऊन मृतदेहाची ओळख पटवली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येपूर्वी दत्तात्रय याने कर्ज बाजारपणा व आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले. दत्तात्रय याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. महानगर न्यूज साठी गौतम जाधव, निपाणी.